सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। हे सध्या आपली 286 खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलची जी विधानसभा मतदानाची रणधुमाळी सुरू आहे, यामध्ये आम्ही विटा शहरामध्ये भाग क्रमांक 63 काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की भाग क्रमांक 63 जी काही पुरवणी यादी लावलेली आहे तर त्यामध्ये काही आमच्या बघण्यातली मुली होत्या की ज्यांची वय ही अल्पवयीन होती आणि ज्यांची वय ही 18 आत, म्हणजे कायद्यानं त्यांना मतदानाचा अधिकार नसताना त्यांची नावं मतदार यादीमध्ये आम्हाला दिसून आली। त्याबाबत आम्ही थोडी चौकशी केली असताना आम्हाला फक्त बूथ नंबर 63 एकूण 22 नावं बोगस निदर्शनास आली आणि त्यानंतर आम्ही 64 जेव्हा आम्ही बघितला तर 64 सुद्धा आम्हाला तेवढीच नावं बोगस दिसून आली। बोगस याचा अर्थ असा आहे की ह्यांचं वय 18 या लोकांचं, या मुलांचं भरत नसताना त्यांच्या पालकांनी आणि काही त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांची नावं त्यांना काही आमिष देऊन गरज नसताना त्यांची नावं या मतदार यादीमध्ये वाढवलेली आहेत। तर ह्याच्यासाठी आम्ही सगळे पुरावे गोळा केलेले आहेत, पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून प्रभाग क्रमांक 63 नील तारळेकर, याच्या वडिलांचं नाव आहे निश्चल तारळेकर, तर त्याचा आधार कार्ड आम्हाला उपलब्ध झालं तर त्या मुलाची जन्मतारीख आहे 29/5/2008। ही 2008 मुलगा 2024 18 भरत नाही तरी सुद्धा ह्याचं नाव लागलेलं आहे। दुसरा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धीरज पवार, याच्या वडिलांचं नाव आहे महादेव पवार, की ज्याचा जन्माच्या दाखल्यावर त्याचं वय आहे 10/4/2007, की जी जो मुलगा सुद्धा हा 18 येत नाही, तर अशी ही याबद्दलची जी हे आहेत आपल्याला माहितीसाठी प्रेससाठी म्हणून आम्ही उपलब्ध करून देतोय। आणि यातली बरीच जी मुलं आहेत तर त्यांचा आम्ही अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की विट्यामधला काय रे नाव आडनाव, त्याचं आडनाव काय त्या मुलाचं, ज्याचं नाव आपल्याला त्या मुलांना सांगितलं, नाही 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 त्या ज्यांना लावली त्याचं नाव काय त्यांना सांगितलं आपल्याला, लिपारे नावाची एक व्यक्ती आणि 64 कदम नावाची एक व्यक्ती, या दोघांनी आम्हाला पैशाचे आमिष देऊन आमची ही नावं लावली असं आम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याबाबत ह्यामध्ये एक सर्वात मोठी धक्कादायक म्हणजे प्रभाग क्रमांक 64 एक पक्षाचा फार मोठा पदाधिकारी आहे, त्यानं त्याच्या स्वतःचा मुलगा हा 9th असताना त्याचं नाव लिहिलं आहे, त्याचाही पुरावा आम्ही सगळे गोळा केलेला आहे। तर ह्यामध्ये आम्ही सगळा अभ्यास केला, आमच्या लक्षात आलं की इलेक्शन मॅन्युअल 5.7 प्रमाणे आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 कलम 31 प्रमाणे ही जी मुलं आहेत ती अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही, त्यांचं करिअर हे केस असल्यामुळे खराब होईलच, पण त्यांच्या वडिलांना कमीत कमी 1 सश्रम कारावासाची शिक्षा यामध्ये आहे, त्याबाबत सुद्धा मी तुम्हाला जे काही मॅन्युअलचे आहेत ते देतो। तर असं हे सगळं लक्षात केल्यानंतर आम्ही पूर्ण विट्याची यादी तपासल्यानंतर कमीत कमी 2000 ते 2022 नावं बोगस ही लक्षात आमच्या आलेली, आणि ही सगळी नावं एका विशिष्ट पक्षाच्या लोकांच्या संबंधित आहेत। त्याबाबत आम्ही सगळं जे काय म्हणणं आहे ते आत्ता आपले निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला पुढच्या सूचना दिलेल्या आहेत, आम्हीही त्यांना काही विनंती केलेली त्याप्रमाणे ते चालू आहे। आता त्यामध्ये ज्यावेळी ही लोक मतदानासाठी येणार आहेत त्यावेळी तिथं त्यांना जागेवर आम्हाला फौजदारी करून त्यांना अटक करण्याची त्यांनी आम्हाला ते जे काही सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहेत। ज्यावेळी ही अल्पवयीन मुलं ह्या मतदान केंद्रावर येतील आणि जर त्यांचं बोगस आधार कार्ड किंवा बोगस ह्याच्या आधारे जर त्यांनी मतदान करायचा प्रयत्न केला तर तिथं त्यामध्ये इलेक्शन मॅन्युअल 5.8 प्रमाणे जर आक्षेप सिद्ध झाला तर तुम्हाला मतदार करण्याचा अधिकार जाऊन लेखी तक्रारीसह पोलिसांना ताब्यात घेण्याचा अधिकार आहे।
त्यामुळं 5.7 प्रमाणे, त्यामुळे ह्या काही विशिष्ट लोकांच्या नादाला लागून ह्या मुलांचं करिअर 2000 ते 2022 यामध्ये मुलींचं प्रमाण सुद्धा भयानक आहे. म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाची पदाधिकारी म्हणून एक मुलगी काम करते, आता मुलींची नाव आम्हाला कॅमेरावर घेता येणार नाही, ती मुलगी पदाधिकारी म्हणून काम करते की जी अजून कॉलेज म्हणजे 11वी 12वीला आहे, तिचं वय सुद्धा नाव यामध्ये आहे. आम्हाला ही नाव आत्ता घेता येणार नाही, सगळं उघड करता येणार नाही, पण आपल्या माध्यमातून एक सांगायचं की अशा ज्या मुलांनी नावं नोंदलेली आहेत त्यांनी विनाकारण अशी काही म्हणजे कोणाच्याही आमिषाला बळी पडून तिथं असं बोगस मतदान करू नये, नाहीतर त्यांना या जी काय फौजदारी प्रक्रिया त्याला सामोरं जावं लागेल. आता ह्यासाठी मी ही जी प्रातिनिधिक दोनच नावं मुद्दाम दिलेली आहेत, भरपूर ह्यामध्ये अक्षरशः गठ्ठा निघालेला आहे आम्हाला, तर हे तुम्हाला मी सुपोर्ट करतो प्रेसला, त्याबद्दल आपण काय असेल ते योग्य ते पब्लिसिटी द्यावी. आमची मागणी तशी प्रांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची होती की आमच्याकडे हे पुरावे आहेत, हे तुम्ही घ्यावे आणि तुम्ही हे बोगस मतदान आहे म्हणून त्यांच्या फौजदारी दाखल करा. तर त्यांचं म्हणणं आहे की तो गुन्हा तिथं घडला पाहिजे, हा घडलेला आहे नोंदणी केले, त्याबद्दल ते वेगळी फौजदारी ते आमच्या चर्चा करून ते घेतो म्हणले. पण ज्यावेळी गुन्हा घडताना तिथं म्हणजे थोडक्यात चोरी करताना चोराला पकडूया म्हणले आणि तिथंच ताब्यात देऊ, तिथं आपल्याला पोलिसात आत्ता घरोघरी जाऊन आम्ही काय शोधणं शक्य नाही आम्हाला. त्यामुळं माझ्या मते 2200 नावं ही फक्त विटा शहरामध्ये आहेत, विटा शहरामध्ये आम्ही काढलेली 2200 नावं आहेत आणि 2200 मध्ये हा फार मोठा कडा आहे. यामध्ये राजनीतिक त्या लोकांचं काय असेल ते साधून घेईल, पण ह्या मुलांचं करिअर आज खराब. आता हा गुन्हा घडलेला आहे असं नाही की हा घडायचा, यामध्ये नाव नोंदलं ह्याचा अर्थ त्यांनी देशाविरुद्ध कटकारस्थान केलेलं आहे चुकीची आणि खोटी कागदपत्र हे करून. आता भारतीय न्याय आता IPC नाही पण भारतीय न्याय संहिताप्रमाणे प्रथम दर्शनी त्यांच्या विरुद्ध 349 340 प्रमाणे आत्ता गुन्हा हा नोंदच होतोय. फक्त प्रांत साहेब म्हणले की तो ह्याच्यानंतर इलेक्शन नंतर करूया आपण, आत्ता काय करायची गरज नाही, असेल तसा हा गुन्हा घडलेला आहे, आम्हाला आत्ता तेवढा वेळ नाही. आणि त्यातूनही जरी काही जरी येत असतील ती मुलं जर त्यांच्या रिस्कवर, तर ते जागेवर आम्हाला सहकार्य करायला तयार, आमच्याकडे डॉक्युमेंट तयार आहेत. त्यांनी जे काय आधार कार्ड किंवा जे काय डॉक्युमेंट घेत त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला आम्हाला आहे आणि कायद्यातल्या तरतुदीनं 2 रुपयाचं ऑब्जेक्शन आम्ही घेऊ शकतो 2 रुपये भरून. जणानं जो आपल्याला 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये छेडछाड करून विटे शहराच्या मतदार यादीमध्ये जवळपास 2000 मतं गैरमार्गाने लावण्यात आल्याचं आमच्या गेल्या 2-3 दिवसामध्ये निदर्शनाला येत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तपासणी केली असता मतदार यादीमध्ये ज्यांचं वय 18 दिसतंय त्याची तपासणी केली तर त्यातील बहुसंख्य मुलं ही 18 वर्षापेक्षा आतल्या वयाची आहेत आणि ती नोंदणी करत असताना त्यांच्या वयाच्या पुराव्यामध्ये छेडछाड करून या ठिकाणी कायद्याचा भंग केल्याचं दिसून येत आहे. आणि या बाबतीमध्ये आत्ता आम्ही प्रांत साहेबांना भेटलो तर प्रांत साहेबांनी निश्चितपणे सांगितलं जर असा कुठं जर गैरप्रकार झालेला असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चितपणे प्रशासन कारवाई करेल आणि तशा पद्धतीच्या त्यांनी सूचना त्यांच्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सना दिलेल्या आहेत. आणि उद्याच्या मतदानाच्या वेळेस माझं आव्हान राहील की अशा पालकांना आणि अशा मुलांना आमचं आव्हान असं राहील की तुम्ही अशा पद्धतीनं घटनाबाह्य किंवा कायदेबाह्य अशी कुठली कृती करू नका की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या करिअरवर परिणाम होईल आणि आपल्याला त्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि त्या दृष्टीनं माझं आव्हान आहे प्रशासनाला देखील की या बाबतीमध्ये प्रशासनाला देखील अत्यंत कठोर अशी कारवाई करावी अशा प्रकारामध्ये. धन्यवाद. बाब सांगायची राहून गेलेली आहे की जी काही पुरवणी यादी तयार झालेली आहे पुरवणी यादीमध्ये जी काही नावं नोंदली गेली ते त्यांच्या पालकांच्या हमीपत्रावर दाखल नावं नोंदली गेलेली आहेत आणि आता ह्या सगळ्या गोष्टीवर लक्षात येते की जी काही पालकांनी हमीपत्र दिलेली आहे तीच बोगस आहे, त्यामुळे त्यांच्या पालकांवर ही कायदेशीर कारवाई होणं फार गरजेचं आहे. नाही हे ऑनलाईन प्रक्रियेतलं आहे, तुमच्या ॲपवरून सुद्धा तुम्ही आत्ता हे जो नोंदणी केली नोंदणी काही सेतूमधून झालेली आहे, ते आपलं फिजिकली झालेलं नाही. हां आणि त्याचा म्हणजे प्रशासनातल्या ह्या लूपहोलचा गैरफायदा घेऊन हे सगळं केलं गेलेलं आहे आणि हा क्वांटम फार मोठा आहे.